आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून असतो. मुंबई सारख्या शहरामध्ये सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण असेल, कंगना राणावतचं प्रकरण असेल, अशी अनेक प्रकरणं असतील, आमच्यावरचे खोटे आरोप असतील, वरुण सरदेसाईवरचे आरोप झाले नाही. या प्रत्येक गटामध्ये त्यांचा सोशल मीडिया ज्या पद्धतीनं काम करतो की नाही हे खरंच आहे, हे खरंच आहे, हिटलरशाही आहे. हिटलर जे म्हणतो की 100 वेळा फोटो बोला लोकांना खरं वाटू लागतं, ही पद्धत आज मुंबई महाराष्ट्रामध्ये अवलंबली आहे. याच्याशी सामना करायचा असेल आपल्याला तर सोशल मीडिया जो आपण तयार करतो म्हणून त्यासाठी त्याला आपल्याला एक कॉर्पोरेट टच द्यावा लागेल. आज माझे तुम्ही जर युट्यूबवर गेला किंवा 10-15 युट्यूबर साहेब मला कोणतर सांगितले की दररोज ते माझ्यावरच बोलत असतात, रोज माझ्यावर बोलत असतात, त्यांना त्यातून काय आनंद मिळतो माहित नाही. पण त्यांना कोणीतरी काम नेमून दिलेलं आहे की तुम्ही रोज उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि शिवसेना कशी चुकीची आहे याच्यावर तुम्ही तुमच्या क्लिप्स किंवा तुमचे व्हिडिओ तयार केले पाहिजे. हे त्यांचं काम आहे, त्याबद्दल त्याला पैसे मिळतात. हे पैसे कोण देते? हे पैसे संघ परिवारातून जातात. संघ परिवाराशी संबंधित जे उद्योगपती आहेत, पैसेवाले आहेत, धनिक आहेत, ह्या सगळ्यांनी एक एक युट्यूबरला दत्तक घेतलेलं आहे आणि ते त्याला देत असतात. हे आपण करू शकतो आणि आपण हे करायला हवं आणि खूप काळजीपूर्वक केलं पाहिजे. वाऱ्यावरची वरात नको, सैन्य आहे पण सैन्याला दिशा पाहिजे. खूप मोजके लोक मला ऍक्टिव्ह दिसतात इथे बाजूला अंधार अजून आहेत, मला दिसतात अलीकडे दीपाली सुद्धा दिसतात मला सोशल मीडियावर. आपण जे बोलतोय आपण जे लिहितोय मोजक ते वाया, एकही बाण एक शब्द वाया जाता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. मोजक्या शब्दामध्ये आपल्याला जे मांडायचे ते आपण मांडलं पाहिजे. तो किरीट सुमय आणि त्याचा मुलगा